हाय फ्रेंड्स, श्री किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आपण आज सर्वांचाच आवडता फ्लेवर पायनॅपल फ्लेवरची पेस्ट्रीज बघणार आहोत। ही रेसिपी खूपच खास आहे, त्याकरिता तुम्ही जर माझ्या चॅनलवर अजूनपर्यंत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या शेजारी असणारे बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून माझ्या अशाच केकच्या नवीन रेसिपीचे व्हिडिओ तुम्हाला लवकर पोहोचेल। आपण आज 1 किलोची पेस्ट्री बघणार आहोत, त्याकरिता मी इथे 2 कप व्हॅनिलाचं प्रीमिक्स हे घेतलेलं आहे, म्हणजे 400 ग्रॅम रेडीमेड प्रीमिक्स हे घेतलेलं आहे। आता हे प्रीमिक्स आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत। रेडीमेड प्रीमिक्सकरिता तुम्हाला नेहमीच पाण्याचा वापर हा करायचा असतो, परंतु तुम्हाला जर इथे होममेड प्रीमिक्स वापरायचा असेल तर त्याचीही रेसिपी मी आपल्या चॅनलवर टाकलेली आहे, तिथून तुम्ही होममेड प्रीमिक्सही तयार करू शकता। मी अशा प्रकारे पाण्यामध्ये हे प्रीमिक्स मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण पायनॅपल इसेन्स हे टाकणार आहोत, कारण आपला केक हा पायनॅपल फ्लेवरचा आहे। इथे मी 4 ते 5 थेंब हे पायनॅपल इसेन्सचे टाकलेले आहेत आणि तेही व्यवस्थित असे मिक्स करून घेतलेले आहे। आता यामध्ये मी 2 पळी तेल टाकणार आहे, हे तेल माझं रिफाईंड ऑइल आहे। तेलामुळे आपल्या केकच्या बेसचा मॉइश्चरपणा हा टिकून राहतो आणि केक बेसही छान होतो। अशा प्रकारे मी संपूर्ण बॅटर हे तयार करून घेतलेलं आहे। आता मी आपल्या केकच्या बेसकरिता इथे केक टिन घेतलेलं आहे। हे केक टिन माझं चौकोनी आकाराचं आहे, म्हणजेच हे खास असं पेस्ट्रीचं केक टिन असतं। हे केक टिन माझं 8 इंचाचं आहे। आता या केक टिनला मी तेल लावून त्यासोबत त्याला बटर पेपरही लावलेला आहे। आता या केक टिनमध्ये मी आपलं जे बॅटर तयार केलं होतं तेही यामध्ये ट्रान्सफर केलेलं आहे आणि आता हे बॅटर आपण संपूर्ण बाजूला पसरवून देणार आहोत, जेणेकरून आपला केक हा एकसारखा फुगेल आणि व्यवस्थितही होईल। आता हे केक टिन आपण 5 ते 6 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे आणि आता हा केक टिन मी प्रीहीट केलेल्या पातेल्यामध्ये बेक करण्याकरिता ठेवून देत आहे। हा केक आपल्याला सुरुवातीची 10 मिनिटे फुल गॅसवर आणि नंतरची 30 ते 35 मिनिटे कमी गॅसवर शिजवायचं आहे। आता आपली 30 ते 35 मिनिटे ही पूर्ण झाली आहे। आता आपण केक चेक करूयात। इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे आणि या टूथपिकच्या सहाय्याने केक चेक करत आहे। आपल्या टूथपिकला काहीही चिकटलं नाही, याचा अर्थ केक पूर्णतः बेक झालेला आहे। आपला केक थंड होत आहे, तोपर्यंत आपण व्हिपक्रीम तयार करून घेऊयात। इथे मी 2 कप व्हिपक्रीम ही घेतलेली आहे, कारण आपण आज 1 किलोची पेस्ट्री ही तयार करत आहोत। आता मी ही व्हिपक्रीम बीटरच्या सहाय्याने फेटून घेत आहे। सुरुवातीला मी फर्स्ट मोडवर बीट केलेली आहे आणि नंतर आता जराशी फेटल्यानंतर यामध्ये पायनॅपल इसेन्स हे टाकून घेत आहे। हे इसेन्स मी 4 ते 5 ड्रॉप हे टाकलेले आहे आणि पुन्हा एकदा आता आपण ही क्रीम फेटून घेणार आहोत। तुम्हाला जर व्हिपक्रीम संदर्भात काही प्रश्न असतील तर त्याचाही डिटेल व्हिडिओ मी तयार केला आहे, तोही तुम्ही बघू शकता, जेणेकरून तुमची ही व्हिपक्रीम एकदम परफेक्ट अशी तयार होईल आणि केकही मस्त असा तयार होईल। आता आपण केकचं डेकोरेशन करूयात। इथे आपला केकही थंड झालेला आहे। आता हा केक मी केक टिनमधून काढून घेत आहे। खूपच मस्त असा आपला केक बेस इथे तयार झालेला आहे। मी यावर लावलेला बटर पेपरही काढून घेत आहे। आता या केकच्या मी 2 लेयर या काढून घेत आहे। तुम्हाला जर 3 लेयरचा केक तयार करायचा असेल तर तुम्ही इथे 3ही लेयर काढू शकता। आता मी एका थ्रेडच्या सहाय्याने, म्हणजेच दोऱ्याच्या सहाय्याने याच्या लेयर या काढून घेत आहे, जेणेकरून दोऱ्याच्या सहाय्याने लेयर काढणं खूपच सोपं जातं। या लेयर आपल्याला खूपच अलगद अशा काढायच्या आहेत, कारण हा बेस थोडासा मोठा असतो। आता मी सर्वात वरची जी लेयर होती ती सुरुवातीला खाली ठेवलेली आहे आणि या लेयरला आपण शुगर सिरप हे लावून घेणार आहोत। केक बेसला शुगर सिरप लावणं खूपच महत्त्वाचं असतं, कारण आपला केक हा खातानी ड्राय असा लागत नाही। आता यावर मी काही व्हिपक्रीम टाकत आहे आणि त्यासोबत पायनॅपल क्रश जे आहे तेही टाकत आहे। यामुळे आपल्या केकच्या पेस्ट्रीजला टेस्ट ही खूपच मस्त येते। आता हा क्रश जो आहे तो मी व्हिपक्रीममध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेत आहे आणि नंतर ही व्हिपक्रीम मी संपूर्ण बाजूंना व्यवस्थित अशी पसरवून देणार आहे। मला जर माझ्या या केकच्या रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल,
आणि त्यासोबत जर हेल्पफुलही वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत तुमच्या मित्रमैत्रिणींसोबतही शेअर करा। आता मी यावर सेकंड लेअरही ठेवून घेतलेली आहे आणि या लेअरलाही आपण शुगर सिरप लावून घेणार आहोत। यावरही मी आता संपूर्ण व्हिपक्रीम ही टाकून देत आहे आणि या केकला फिनिशिंग ही आपण करून घेणार आहोत। तुम्हाला जर आणखी कोणते वेगवेगळ्या प्रकारचे केकचे रेसिपीज या बघायचे असतील आणि त्यासोबत कोणते वेगवेगळे बेकरी प्रोडक्ट्सही बघायचे असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवू शकता, मी तेही रेसिपीज दाखविण्याचा नक्की प्रयत्न करेल। अशा प्रकारे आपण संपूर्ण केकला व्हिपक्रीमच्या सहाय्याने फिनिशिंग ही करून घेणार आहोत आणि आता मी साईडलाही व्हिपक्रीम ही लावून घेत आहे। या केकला फिनिशिंग करणं थोडंसं कठीण जातं कारण आपल्याला या पेस्ट्रीच्या कढाया एकदम क्लिअर करायच्या असतात। याकरिता मी एक स्क्रॅपर घेतलेला आहे आणि त्याने आपल्याला सरळ फक्त स्क्रॅपर हे ओढायचं आहे। इथे राऊंड सर्कलमध्ये फिरवायचं नाही स्क्रॅपर, जेणेकरून तुमच्या ज्या पेस्ट्रीच्या कडा असतील त्या टोकदार निघतील। अशा प्रकारे मी संपूर्ण केकला फिनिशिंग ही करून घेत आहे। खूपच मस्त आपले केकचे पेस्ट्रीची फिनिशिंग ही झालेली आहे। आता मी केकच्या साईडच्या ज्या बाजू आहेत त्यांना झिकझॅकच्या स्क्रॅपरने डिझाईन ही करून घेत आहे। खूपच मस्त आपल्या केकची डिझाईन ही झालेली आहे। आता यावर आपण ग्लेज हे टाकणार आहोत, त्याकरिता मी इथे न्यूट्रल जेल घेतलेलं आहे 4 चमचे। हे तुम्हाला कुठल्याही बेकरी स्टोअरमध्ये मिळेल। आता यामध्ये मी समप्रमाणामध्ये म्हणजे 4 चमचे पाणी हे टाकलेलं आहे आणि आता हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्सअप करून घ्यायचं आहे जेणेकरून या न्यूट्रल जेलला शाईन ही मस्त येईल। आणि आता यामध्ये मी येल्लो कलर टाकत आहे, हा माझा लिक्विड कलर आहे आणि तोही मी यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करून घेतलेला आहे। आता हे तयार झालेलं न्यूट्रल जेल आपण एका पाइपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहोत आणि ते या संपूर्ण केकवर पसरवून देणार आहोत। सर्व बाजूंनी आपल्याला हे न्यूट्रल जेल व्यवस्थित असं पसरवून द्यायचं आहे। आता हे न्यूट्रल जेल आपण स्क्रॅपरच्या सहाय्याने सर्व बाजूंना एकसारखं पसरवून देऊयात जेणेकरून आपल्या केकची फिनिशिंग ही एकसारखी वाटेल। हे न्यूट्रल जेल पसरवितानी स्क्रॅपर हे खूपच हलक्या हाताने लावायचं आहे। खूपच मस्त असं आपलं इथे न्यूट्रल जेल हे पसरलेलं आहे। आता मी या पेस्ट्रीजचे समान भाग हे करून घेणार आहे, त्याकरिता मी एक 10,000 सुरी घेतलेली आहे आणि समान असे भाग मी इथे कापून घेणार आहेत। जशा बेकरीमध्ये पेस्ट्रीज या आपल्याला मिळतात त्याचप्रमाणे या पेस्ट्रीज तयार होतात। या पेस्ट्रीज कट करताना आपल्याला खूपच हळूवार प्रकारे कट करायचे आहेत जेणेकरून आपल्या पेस्ट्रीज या खराब होणार नाहीत। अशा प्रकारे मी इथे 10 पेस्ट्रीज या कट करून घेत आहे। आता या पेस्ट्रीजवर आपण डेकोरेशन करणार आहोत, त्याकरिता मी इथे चॉकलेट गनाश हे तयार करून घेतलेलं आहे। हे चॉकलेट गनाश तयार करताना मी 20 ग्रॅम डार्क कंपाऊंड आणि त्यामध्ये 4 चमचे दूध त्यासोबत 1 चमचा न्यूट्रल जेल अशा प्रकारे चॉकलेट गनाश हे तयार केलं आहे। हे चॉकलेट गनाश आपण बऱ्याच रेसिपीजमध्ये तयार करतो त्याचप्रमाणे आताही मी हे तयार करून घेतलेलं आहे आणि याचे मी आपल्या पेस्ट्रीजवर गोल टिपके ठेवून घेतलेले आहे आणि नंतर टूथपिकच्या सहाय्याने हे टिपके मी बाहेरच्या दिशेला ओढत आहे जेणेकरून इथे खूपच मस्त अशी फुलांची डिझाईन किंवा तुम्ही याला स्पायडर डिझाईनही म्हणू शकता अशी इथे डिझाईन तयार झालेली आहे।
ही डिझाईन दिसायला खूपच अशी आकर्षक दिसते आणि काहीतरी वेगळा थोडासा हटके असा लुक आपल्या पेस्ट्रीजला इथे येईल। अशा प्रकारे मी संपूर्ण पेस्ट्रींवर ही डिझाईन तयार करून घेतलेली आहे। खूपच मस्त असे आपले या पेस्ट्रीज दिसत आहे। यांना आणखी थोडासा भरगच्च लुक येण्याकरिता मी इथे फ्लावर काढून घेतलेले आहे। इथे मी ओपन टीथ नोजल वापरलेला आहे आणि यानुसार मी एक शंकूचा आकार देऊन इथे फुलं हे काढून घेतलेले आहे। या फुलांवर आता आपण चेरीज या ठेवून घेणार आहोत। त्याकरिता मी इथे 10 चेरीज या घेतलेल्या आहेत आणि त्याही यावर व्यवस्थित अशा सेट करून देत आहे। इथे आपली खूपच छान अशी पायनॅपल फ्लेवरची पेस्ट्री जी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा। आपण अशाच नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटणार आहोत। तोपर्यंत बाय, एन्जॉय।